You're listening to ChiniMandi.com podcast. शरद ऋतूतील ऊस लागवडीच्या फायद्यांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन. इथेनॉल बायोडिझेल रहित पेट्रोल डिझेलवर अतिरिक्त कर लागू करण्याचा निर्णय तूर्त टळला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याकडून 10 कोटींची बिले अदा. हंगामामध्ये वजनात काटामारी केल्यास गुन्हे दाखल होणार. शेतकऱ्यांच्या थकीत बिलाचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी. क्रेडिट डेबिट कार्डसाठी आरबीआयचे टोकनायझेशनचे नियम आजपासून लागू. बिहारमध्ये इथेनॉल प्लांट उभारणीसाठी गुंतवणूकदार उत्सुक. चीनकडून 2023 साखर आयातीचा 1.945 मिलियन टनाचा कोटा निश्चित. अशाच काही बातम्या सविस्तर वाचण्यासाठी भेट द्या ChiniMandi.com ला आणि युट्यूबवर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.